रेगुलर है, स्पेशल है, बटर है, चीज़ है, फुल चीज़ है, पाँच तरह की दाबी है। वाह सॉस है तो है, सॉस है ना? हाँ सॉस। जळगाव स्ट्रीट फूड मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। स्कूल आपण आज आलो आहोत जोगणिया दाबेली चाट। खरं म्हणजे दाबेली जळगाव कुठे खायचं तिथेच खायची आपल्या सगळ्यांना माहिती आहे। दाखवतो कुठे समोर आहे प्रकाश मेडिकल, म्हणजेच हा आहे घाडेकर चौक। घाणेकर चौकाच्या अगदी समोर गेल्या 15 वर्षापासून अटेंडंट हे उभे आहेत। खूप छान दाबेली असते, खूप मस्त दाबेली असते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त दाबेली असते। तर बघा आता काय पडतंय, तूप पडतंय। हा व्हिडिओ छोटा असेल पण मस्त असेल, चविष्ट असेल, त्याची मी गॅरंटी देतो। बघा क्या बात आहे, तुपाने अशी आंघोळ घातली गेली त्याला आणि दाबेली दिली जाते। तिथे पण दाबेली गेली, दाबेली अशी बनली बघा कशी आते। बघा आलं, चार दाबेली आल्या। भैया कोण कोण से टाइप आहे दाबेली के अपने पास? रेगुलर है, स्पेशल है, बटर है, चीज है, फुल चीज है, पांच तरह की दाबेली है। वाव 15 से शुरुआत होती है। डबल चीज कितना? डबल चीज 40 मतलब 15 से 40 पर्यंत ही रेंज है। दाबेली बनते ही तैयार है, इतकी दाबेली तैयार है, विचार करा। हे समोर मटेरियल तैयार है, हे फक्त येतात, लोकांची ऑर्डर बघतात, लोक वाटही नाही बघत, लोक पटकरीत येऊन घेतात। कडक दाबेली, तुपारी दाबेली, पेस्ट दाबेली, जळगावातली म्हणजे घाणेकर चौकातली ही दाबेली रेकमेंड करतो मी प्रत्येकाला इथे यायला। आता पटकन बघूया आपण दाबेली कशी बनते। बघू शकतो या ठिकाणी, मगाशी पॅकिंग बघितली आपण सगळी, दाबेली बघा कशी बनते। तो थर दहीहंडीचा ना तो असा लागतो बघा। हां ती जी फिलिंग असते, ती फिलिंग आहे ही दाबेलीची, त्याचं मिक्स केली जाते, ठेवलं जातं, मिक्स करून ठेवलं जातं। क्या बात आहे, रोज कितने किलो आलू लागते आपले को? 20 किलो। बापरे रोज 20 किलो आलू? रोज 20 किलो लागते। क्या बात आहे, काय भारी गोष्ट आहे। पटकन बनतंय बघा ना ते। इथे आलं की मोहन नाही आवडत दाबेली खायचा, इतकी भात छान टेस्ट आहे त्याची, मध्येच झणझणीत असते, मध्येच गोड असते, मध्येच आपल्याला असं वाटतं की आपण शेंगदाणा खाल्ला आहे, मग आपल्याला वाटतं की आपण डाळिंब खाल्लेलं आहे। सो खूप स्पेशल घेतली, अच्छा स्पेशल दाबेली घेतली, त्याच्यात आपण एक्स्ट्रा मसाले शेंगदाणे, अनारदाणे आणि शेजवान चटणी असं एक्स्ट्रा करून देतात। अच्छा ओके, ते स्पेशल वेगळी असते। अच्छा स्पेशल वेगळी असते, ओके, त्यामध्ये याची क्वांटिटी जास्त आहे मग। ओके ओके क्या बात, रेडी रेडी क्या बात आहे। अरे बघूया आपण छान देखील कसं बनतं सगळं। आता तुपाचं वर्ष आवला तसं दहीहंडीचे थर असते, थर लावलेत त्यांनी पावांचे, त्यात मसाला टाकलाय दाबेलीचा। आणि तयार होत आहे कांदा आला, हे आलं, क्या बात आहे। तुपाचा वर्ष रेग्युलर स्पेशल बटर चीज। वाव बोलो पुन्हा एकदा जागा सांगतो, समोर घाणेकर चौक आहे। त्या घाणेकर चौकाच्या समोर प्रकाश मेडिकल आहे, प्रकाश मेडिकल समोर हे दाबेलीचं दुकान आहे। तूप आलं, पुन्हा एकदा तूप आलं, खूप तूप असतं इथे।
तुपासाठी कधीच काहीच कमतरता केली जात नाही. त्याच्या स्पेशल मशीन आहे, एकदम ऑटोमॅटिक चालते ते. रेडी सॉस येतोय. सॉस आहे ना? हा सॉस. शेजवान चटणी. ओके, होममेड आहे? होममेड चटणी आहे ती. कांदा आला रेडी. शेव आली. समोर गर्दी तुम्हाला दिसतंय ना, ज्याचं प्रेम आहे लोकांचं यांच्यावरचं आणि यांच्या हातातली जादू आहे. शेंगदाणे आले मेन म्हणजे आता. सो रेडी होते, पटापट शेअर केली जाते. तिथे आली. सो आपण आता मजा करूया. दादा आम्हाला पण एक द्यान. आमची आलेली आहे आणि आता आम्ही मस्तपैकी खाणार आहोत. तुपाची तुपाची दाबेली.